नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या 55 ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच उपसरपंच यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. काही ठिकाणी शिवसेनेचे सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र स्वाभिमानचे उपसरपंच बसले आहेत. नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या मालवण तालुक्यातील 55 ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. तर सर्व ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूकही शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत 35 ग्रामपंचायतींमध्ये स्वाभिमान पक्षाचे उपसरपंच बसले आहेत. 20 ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत सरपंच विराजमान झाले. तर हडी, निरोम व राठिवडे या 3 ठिकाणी भाजपा पुरस्कृत सरपंच विजयी झाल्याचा दावा शिवसेना तालुका प्रमुख बबन शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष विजू केनवडेकर यांनी केला आहे. 4 ग्रामपंचायती शिवसेना पुरस्कृत सरपंच जनतेतून विजयी झाले होते. मात्र या 4 ग्रामपंचायतीत स्वाभिमान पुरस्कृत सदस्यांचे बहुमत होते. त्यावेळी शुक्रवारी पार पडलेल्या उपसरपंच निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उपसरपंच या ठिकाणी विराजमान झालेत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत यांनी अभिनंदन केले. अनेक ठिकाणी उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली तर काही निवडणुका बिनविरोध झाल्या. स्वाभिमान, शिवसेना व भाजपाच्या वतीने सरपंच उपसरपंच पदाचे दावे करण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर गाव पॅनल विजयी झाले आहे.